जनमल स्कूलचे संचालक म्हणा किंवा ट्रस्टी म्हणा आणि उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे महासचिव निखिल व्यास यांच्या माध्यमातून महावीर नगरचा एका सुंदर चौकवरती श्री महावीर नगर अशा प्रकारचा नाव अंकित करून एक चांगल्या आय लव श्री महावीर नगरचं त्यांनी ते शुभारंभ माझ्या हस्ते केलं. महावीर नगर खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप प्रख्यात होत चाललेलं आहे. नुकतंच आपल्या उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयलजी हे निवडणुकीच्या काळात इथे नाश्ता करण्यासाठी आले होते आणि तो जो पिक्चर होता जो शॉट होता तो खूप गाजला आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून एक 25,000 मतं वाढली असतील असं मला वाटतं. कारण आणि त्या माध्यमातून महावीर नगरचं नाव हे संपूर्ण देशभरामध्ये पोचलं आणि निखिलच्या डोक्यात कदाचित कल्पना आली असेल तर बाबा त्या महावीर नगरला आपण आणखीन वैभव कसा प्राप्त करून देऊ शकतो. तर चांगला त्यांनी प्रकल्प उभा केला आहे. मला वाटतं नवीन येणाऱ्या काळामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी व आपल्या आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या जागा सोडून लोकांना आपण आकर्षित कसा करू शकतो, आपल्या परिसराचं सौंदर्य आणखीन कसं आपण चांगला करू शकतो यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी निखिल व्यास आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. सर, विधानसभा निवडणूक लवकर लागणार आहेत, सर्व पक्षांनी तयारी केली आहे. बिलकुल नाही आहे, ये सनातन संस्कृती का हिस्सा आहे, ये सदा काल से चलता आहे. हम बहुत कॅज्युअल हो गए, विशेष करके युवा के कहां जा रहे हो तो हनुमान मंदिर ना श्री हनुमान मंदिर, कहां जा रहे हो माता के मंदिर नहीं माता जी के मंदिर, इसी तरह कहां जा रहे हो तो महावीर नगर नहीं श्री महावीर नगर. ये सेल्फी पॉइंट ट्रेंडी है, हैपनिंग है और बहुत सुंदर है और उसके साथ साथ आने वाले पीढ़ी को अपनी जो संस्कृति है अपना जो कल्चर है उसको भी डेफिनेटली बताने का प्रयास करेगा. मैं महाराष्ट्र सरकार, मंगल प्रभात लोढ़ा जी, पीयूष गोयल जी, योगेश सागर जी, गोपाल शेट्टी जी, सारे मेरे लीडर्स का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने करने में मुझे सहयोग दिया. आने वाले दिनों में जब भी यहाँ पे कोई सेल्फी लेगा वो डेफिनेटली एक बार तो श्री महावीर नगर बोलेगा, पर आने वाले दिनों में ये जो हमारी संस्कृति है हम उसको वापस लाने की या उसको बचा रखने का ये प्रयास है. मला वाटतं कधी आपल्या संस्कृतीमध्ये तूता करून बोलायचं हे संस्कृतीत नाही आहे. आपण प्रत्येक व्यक्तीला आदर करतो. मला वाटतं आपला जो धर्म आहे, आपली जी संस्कृती आहे, ते प्रत्येक प्राणीमध्ये पण देव शोधते. आणि आपण खूप कॅज्युअल झालो होतो, कुठे चाललाय तर हनुमान मंदिरला, असं नाही तर श्री हनुमान मंदिर. कुठे चाललोय माताचं मंदिर नाही माताजींचं मंदिर, तसंच कुठे चाललो आहे तर श्री महावीर नगर. एक प्रयास आहे, सेल्फी पॉईंट एवढीच सुंदर आहे, एवढीच अट्रॅक्टिव्ह आहे, पण त्याचा मेन मकसद हे आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कोणताही यंगस्टर ते आलो आणि त्यांनी सेल्फी घेतलं की नेक्स्ट टाइम तो स्वतःच्या मम्मी पप्पाला पण श्री म्हणून जर ऍड्रेस केला तरी माझा हे संकल्प, माझा हे कॉन्सेप्ट सक्सेसफुल.